कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. एक कुटुंब एक झाड, वसंतनगर शाळेच्या शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम, वृक्ष संवर्धन काळाची गरज, तर पाहूया याबद्दलचं वृत्त. अनियमितता आणि उष्णता यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यासाठी वृक्षतोडीला आळा घालून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाने एक परिवार एक झाड लावणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन वसंतराव नाईक ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी वसंतनगर तालुका पारोला येथील गावात वृक्षारोपण प्रसंगी केलं. त्याच्या सावलीत खेळू एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू, एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू, मोठे झाल्यावर फुले ओंजळीत भरू. एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू, एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू, त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ आम्ही मोठे मोठे होऊ. वसंतनगर आश्रमशाळेचे अध्यक्ष श्री सुभाष जाधव यांच्या संकल्पनेतून कैलासवासी देशमुख धर्म जाधव यांच्या स्मरणार्थ येथील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षकांनी वसंतनगर येथे एक परिवार एक झाड हा उपक्रम राबविला. यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गावात वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करीत गावातील घरासमोर जात एक झाड एक जाळी असं 150 झाडे व जाळे लावून स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या प्रसंगी गावातील माजी सरपंच दलपत जाधव, आबेराव जाधव, गजमल जाधव, आत्माराम जाधव, गोरख जाधव, संतोष जाधव, एकनाथ जाधव, जगन जाधव, दरबार जाधव, मनोज जाधव, प्रकाश जाधव, विलास जाधव, हरलाल जाधव, उत्तम जाधव, अप्पा जाधव, केदार जाधव, भरत जाधव, कैलास जाधव, पिंट्या जाधव, किशन जाधव, प्राचार्य डी एम पाटील, मुख्याध्यापक सोपान पाटील आदी यावेळी उपस्थित होते. तर गावातील ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं. गावात आश्रम शाळेतील शिक्षकांनी एक कुटुंब एक झाड ही संकल्पना राबविल्याने गावातील ग्रामस्थांनी श्री सुभाष जाधव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं कौतुक करीत त्यांचे या प्रसंगी ग्रामस्थांनी स्वागत केलं. यावेळी श्री सुभाष जाधव यांनी झाडे लावा झाडे जगवा यावर गीत गात गावातील घरासमोर लावलेले झाड हे 4-5 फुटाचे असून त्यावर संरक्षण म्हणून जाळी लावण्यात आली असून याचे संगोपन फक्त 1 वर्षापर्यंत पाणी घालून लक्ष घालावे. यावेळी गावात प्रत्येक गल्लीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वतः खड्डे करीत झाड लावून त्यावर जाळी बसविण्यात आली. यामुळे सर्वत्र शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांचं कौतुक देखील होत आहे. प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अंमळनेर.